नमस्कार, मी जीवन माळी। MDTV बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया आजच्या ठळक घडामोडी। नवापूर तालुक्यात लाभार्थ्यांना ऑइल इंजिनचे वाटप। जागतिक लोकसंख्या दिन कामगार कल्याण मंडळाने केला साजरा। साक्री तालुक्यातील शिरसोली गावात जिल्हा परिषद शाळेला गावकऱ्यांनी लावले कुलूप। खतांसाठी शेतकरी संघासमोर शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा। आणि रोटरी क्लबच्या माध्यमातून मिळते विद्यार्थ्यांना प्रोत्साहन। बातम्या आता विस्ताराने। आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत नवापूर तालुक्यातील लाभार्थ्यांना ऑइल इंजन वाटप करण्यात आले। शेकडो लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ भेटला। नवापूर तालुक्यातील मळवण, तलालीपाडा, पांघरण या गावांमध्ये लाभार्थ्यांना आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत ऑइल इंजिनचे वाटप करण्यात आले। यावेळी भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस अनिल वसावे, उपजिल्हाध्यक्ष कुवरसिंग वळवी, तालुकाध्यक्ष एजाज शेख, तालुका सरचिटणीस शंकरसिंग परदेशी व गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। तलालीपाडा गावामध्ये मळवण गावामध्ये आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबारच्या मार्फत ज्या लोकांनी इंजन डिझेल इंजनसाठी प्रकरणे केलेली होती त्यांची मंजुरी झालेली आहे। मंजुरी करून दिली असताना मागच्या भागामध्ये पहिले असं वाटप केलं जायचं की एका ठिकाणी सगळ्यांना बोलून घ्यायचे आणि हजेरी लावून नावं देऊन त्यांना सुरू आहे की बंद आहे की असा सगळा विषय त्यावेळेसचा दोन होता। आता या सरकारनं तसा माध्यमातून विषय सोडून दिलेला आहे। आता सरकारने असं ठरवलं आहे की प्रत्येकाच्या घरी जाऊन त्याच्या ओट्यावर थांबून लाभार्थ्याच्या हातामध्ये इंजिन आणि ते चालू करून द्यायची ही जी स्कीम सुरू केली आहे ती फार स्तुत्य आहे। मोदीजींनी जी रत्न सुरू केली आहे त्याच्यामध्ये चांगल्या योजना सुरू केल्या आहेत। त्याच्यामध्ये सुधारणा करून शेतकऱ्यापर्यंत कसं पोहोचेल अशी त्यांनी दक्षता पण घेतलेली आहे आणि त्याच्यात हा प्रत्यक्षात आहे की आज हे डिझेल इंजिन जो एखादा बिचारा गरीब माणूस राहायचा त्याला इथून खांडबाऱ्याला मेळावा ठेवायचे, मेळावा करून तो बिचारा माणूस तिकडनं कर्जबाजारी करून ते डिझेल इंजिन घरी घेऊन यायचा आणि सुरू व्हायचं की नाही व्हायचं अशा परिस्थितीमध्ये तो माणूस कंटाळून जायचा। आजच्या परिस्थितीमध्ये त्याच्या सगळ्या बाबतीमध्ये सुधारणा केलेली आहे आणि ती सुधारणा करून आज घरी डिझेल इंजिन देऊन त्यांना प्रत्यक्षात सुरू करून दिलेला आहे। त्याच्यामुळे लाभार्थी देखील खुश आहे। तुम्ही खुश आहे की नाही आहे? तुम्हाला घरी गावात तुमच्या गावात येऊन इंजिन तुम्हाला सुरू करून दिलं, आता तुम्हाला शेतीमध्ये ह्याचा उपयोग करता येईल अशा प्रकारची स्तुत्य चांगली योजना सुरू केलेली आहे त्याबद्दल आम्ही सगळे मोदी साहेबांना। MDTV कथ्थू पाडवी, नवापूर। 11 जुलै हा दिवस लोकसंख्या दिन म्हणून साजरा करण्यात येतो। या दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ यांनी सुखी कामगार जोडप्यांचा सत्कार केला। महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ यांच्या वतीने जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाप्रसंगी 5 सुखी कामगार जोडप्यांचा सत्कार सोहळा पार पडला। सदर कार्यक्रम महिला विद्यालय नंदुरबार येथे संपन्न झाला। या कार्यक्रमास चेतना बिरारीस यांनी आपले मत मांडले। लोकसंख्या दिनावर मी सांगू इच्छिते, लोकसंख्या दिन हा का साजरा करतात हे खूप जणांना अजून माहिती नाही। लोकसंख्या दिन का साजरा करायचा आहे? लोकसंख्या दिन काय साजरा करण्याची गोष्ट आहे? अनेक दिन असतात, मातृदिन साजरा करतो, पितृदिन साजरा करतो, शिक्षक दिन साजरा करतो, मी सर्व दिन साजरा करतो, याच्यामागे काहीतरी कारण आहे। पण लोकसंख्या दिन का साजरा करायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आता इथून आपण याचा विचार जर केला की ज्यावेळेला मानव निर्माण झाला, माणूस निर्माण झाला,
त्याआधी पृथ्वी निर्माण झाली होती. पृथ्वी निर्माण झाल्यानंतर त्याच्यावरती सूक्ष्मजीव निर्माण झाले. त्यानंतर एक पेशीय प्राणी झाले, नंतर बहुपेशीय प्राणी झाले, आणि मग बहुपेशीय प्राण्यांनंतर मानवाची निर्मिती झाली. मानवाची निर्मिती जेव्हा झाली त्यावेळेला माणूस हा समष्ट प्राणी आहे, तो समूहाने राहू लागला. समूहाने राहू लागला असताना त्याला कुटुंबाची गरज पडू लागली. कुटुंब निर्माण झाले आणि या कुटुंबातूनच वसाहत तयार झाली. या वसाहतीचं गावात रूपांतर झालं आणि या गावांचं मग शहरात रूपांतर झालं. काही शहरं गावं मिळून तालुका झाला, जिल्हा, राज्य, देश आणि मग हे जग आपण मानू लागलो. आणि मग खंडाचा विचार, खंड आणि जग असा विचार आपण करू लागलो. हा इतिहास सगळ्यांना माहिती माणसाचा. मग हा माणसाचा इतिहास जेव्हा आपण पाहतो त्यावेळेला आपल्याला काहीतरी गरज पडू लागली की एक प्रशासन असावं. प्रशासनाची गरज पडली, मग ग्रामपंचायती निर्माण झाल्या, अशी विविध प्रशासन निर्माण झाले. आणि या प्रशासनाला ज्या वेळेला कामात अडचणी येऊ लागल्या त्यावेळेला त्यांनी विचार केला की ही लोकसंख्या किती आहे आधी याची गणती करणं आवश्यक आहे. व लोकसंख्येची गणती सुरू झाली, म्हणजे जनगणना सुरू झाली. ही जनगणना जेव्हा सुरू झाली त्यावेळेला एक खूप शॉक देणारं चित्र समोर आलं की प्रत्येक 10 वर्षानंतरच्या लोकसंख्या वाढीमध्ये खूप बदल होता. सुरुवातीला लोकसंख्या कमी याच्याने वाढत होती, नंतर ती जी झपाट्याने वाढायला सुरुवात झाली, म्हणजे लोकसंख्या फक्त 100ने 1000ने किंवा 1000ने नाही तर अब्जाने वाढायला सुरुवात झाली. जगाचा विचार करता अब्जाने जेव्हा लोकसंख्या वाढायला सुरुवात झाली त्यावेळेला मात्र सर्वांना आता नियोजन करण्याची गरज नसू लागली. कार्यक्रमाचे संयोजन कामगार कल्याण विभाग प्रमुख बबन वाघ यांनी केले. MDTV साठी निलेश चौधरी, नंदुरबार. साक्री तालुक्यातील शिरसुळे गावात जिल्हा परिषद शाळा आहे, मात्र त्या शाळेत फक्त 2 शिक्षक असल्याचे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. साक्री तालुक्यातील शिरसोली गावात जिल्हा परिषद शाळेत इयत्ता 1 ते 6 पर्यंतचे वर्ग असून सुद्धा फक्त 2 शिक्षक पूर्ण शाळेचा कारभार सांभाळतात. 1 ते 6 पर्यंत 110 विद्यार्थी त्या शाळेत शिक्षण घेत आहेत. एकंदरीत शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांना पुरेसे शिक्षण मिळत नाही. 100% शाळेतील विद्यार्थी आदिवासी असून आदिवासी विकास प्रकल्प विभागाकडून विद्यार्थ्यांना 3 वर्षांपासून शिष्यवृत्ती मिळालेली नाही. या कारणावरून विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेस कुलूप ठोकले व संतप्त भावना MDTV शी बोलताना व्यक्त केल्या. विनोद आत्माराम निकम, मी शिरसोलाना रहिवासी शी आमना गाव महामनी 4B ची शाळामा पण आमले शिकाण आले तडे सरच नाही शेतस. फक्त 2 जण शेतस, त्यापैकी मुख्याध्यापक ज्या शेतस त्या मिटिंगला येत राहतात. ती एकच बाई शे, ती एकटी बिचारी कितली शिकाडी. त्यामुळे आमले तडे शिक्षक आवश्यक शे. शिक्षक किती दिवसापासून नाही बोला तरी 3-4 वर्ष होई गेल. 3 पाईन या 2 शिक्षक शेतस, तो पाईन काही नाही कोणी. 110 पुऱ्या शेतपटा शिक्षक येत नाही, तो पाहत आम्ही गावकरी सर्व कोणी कुलूप उघाडव नाही. जो शिक्षक होणार तर कुलूप उघाडतो. त्यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या कर्मचाऱ्यांनी आपली व्यथा मांडली. आम्ही शिरसुळ्याहून आलेले सर्व ग्रामस्थ आणि सरपंच, उपसरपंच आणि मी स्वतः शाळा समितीचा अध्यक्ष. आमच्या इथं 1 ते 6 पर्यंत शाळा झालेली आहे. त्या शाळावरती अद्याप 2 शिक्षक आहेत, एक मॅडम एक सर. ते ज्या 6वीपर्यंत ज्या त्यांना त्या सांभाळू शकत नाही त्याबद्दल आम्ही आमच्या समितीच्या मिटिंगा घेऊन आम्ही पत्र पाठवलेलं होतं. त्या पत्राचं आमच्याकडे पोस्ट पण आहेत. त्याच्यावर काही उल्लेख झाला नाही, त्याच्यामुळे आम्ही सर्व येऊन तिथं साहेबांकडे तक्रार केलेली आहे. आणि अद्याप आम्ही शाळांना गेटला कुलूप लावून आलेले तरी आतापर्यंत शिक्षकांचं काही अजून झालेलं आहे. तरी आम्हाला म्हणजे दुसरा शिक्षक म्हणजे पाहिजे, 2 शिक्षक अद्याप पाहिजे. आणि त्याच्यामुळे अद्यापर्यंत आमचा शिक्षक दुसरा येत नाही, त्यापर्यंत आम्ही शाळेचा कुलूप उघडू शकत नाही. तुम्ही निवेदन दिलं पाटील साहेबांनी, पाटील साहेबांनी काय सांगितलं? त्यांनी आम्हा सर्वांनी आम्ही निवेदन देताना सांगितलं माझ्या हातात या गोष्टी आमच्याकडे म्हणजे माझ्या हातात नाही, पण मी करू शकत नाही. निवेदन पण ते सांगत होते की निवेदन आम्ही सुद्धा आणि सर्व जे पालक आहे सर्व नारीपुरुषच्या भाषेची वापरत होते. MDTV साठी जितेंद्र जगदाळे, साक्री. गेल्या 3 ते 4 आठवड्यापासून पावसाने काढता पाय घेतला आहे.
म्हणून शेतकरी बांधव आपल्या पिकाला वाचवण्यासाठी प्रयत्न करतो आहे। म्हणून त्यासाठी नंदुरबार शेतकरी संघात खत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत। संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या 3 ते 4 आठवड्यांपासून पावसाचे दुर्लक्ष झालेले दिसून येते आहे, त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येत असल्याचे चित्र समोर दिसते। म्हणून शेतात लावलेल्या पिकाला जगविण्यासाठी शेतकऱ्यांची कासावीस सुरू आहे। खते घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी नंदुरबार शेतकरी संघासमोर लांबच लांब रांगा लावल्यात। पाहूयात बळीराजाची व्यथा। भागामध्ये आत्ता सध्याचं पिढलं असं गंमत झाली की जेणेकरून शेतकऱ्यांना खत मिळत नाही, तर 15-20 दिवसापासून पाणीच पडत नाही, तर शेतकरी संघामध्ये मी खत अवेलेबल नाही। तर सरकारने मी सरकारला एक विनंती करतो की जेणेकरून जे शेतकऱ्यांना जेवढं खत देता येईल तेवढं करा काहीतरी, कारण शेतकरी हा राज्यामध्ये त्याला जेवढं खत देता येईल तेवढं द्यावं ही माझी नम्र विनंती। MDTV साठी जीवन माळी नंदुरबार। रोटरी क्लब हे नेहमी सामाजिक उपक्रम राबवत असतात। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी यासाठी गीत गाण्याचा कार्यक्रम नंदुरबार येथे संपन्न झाला। सामाजिक संस्थांमध्ये रोटरी क्लब देखील चांगले कार्य बजावत आहे। विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावा, त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा या अनुषंगाने नंदुरबार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला। पचास साल से समाज की सेवा पे लगी हुई रोटरी है। ऐसे रोटरी को मैं उनका अभिवादन करता हूँ और आप सबको बेस्ट विशेष करता हूँ कि आप अच्छी तरह से पार्टिसिपेट करें, पूरे क्षमता से पार्टिसिपेट करें, ऐसा मैं आपको मैं विनती करता हूँ। त्याचबरोबर नंदुरबार नगरपालिका रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तलघवी तपासणी शिबिर व रक्तदान शिबिरही यावेळी घेण्यात आले। MDTV साठी निलेश चौधरी नंदुरबार। नंदुरबार शहरातील नेहरू चौक भागात पाय चालणाऱ्या रतन रामभाऊ मिसरी या वृद्धास MH 39J 6032 या क्रमांकाच्या कारणे धडक दिली, त्यांच्या पायास मोठी दुखापत झाली आहे। नंदुरबार शहरातील वाहतूक शाखा नियमांचा पायबंद घालते आहे, तरी देखील काही वाहनधारक त्यांना न जुमानता आपली मनमानी चालवित आहेत, त्यामुळे नंदुरबार शहरातील नेहरू चौकात पायी चालणाऱ्या व्यक्तीला देखील वाहनधारकांनी धडक दिल्याने पायाला जगभर दुखापत झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली।
एमडीटीव्हीसाठी जीवन माळी नंदुरबार। पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। नवापूर तालुक्यात लाभार्थ्यांना ऑइल इंजिनचे वाटप। जागतिक लोकसंख्या दिन कामगार कल्याण मंडळाने केला साजरा। साक्री तालुक्यातील शिरसोली गावात जिल्हा परिषद शाळेला गावकऱ्यांनी लावले कुलूप। खतांसाठी शेतकरी संघासमोर शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा। आणि रोटरी क्लबच्या माध्यमातून मिळते विद्यार्थ्यांना प्रोत्साहन। पुन्हा भेटूया याच वाहिनीवर, तोपर्यंत नमस्कार।